मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणावर ऍसिड हल्ला झालाय. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आहे. या घटनेचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. पुण्यातल्या सदाशिव पेठेत थरार तरुणावर ऍसिड हल्ला करून गोळीबार. ऍसिड हल्ल्यात एक युवक जखमी. ऍसिड हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवर पिस्तूलने केला गोळीबार. रोहित थोरात असे हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर सिद्धराम विजय कुमार कलशेट्टी असं हल्लेखोराचं नाव आहे. या हल्लेखोराचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिळक रोड वरील बादशाही बोर्डिंग गल्लीमधील स्वप्नगंधा अपार्टमेंटच्या मेन गेट समोर रोहित थोरात हा त्याच्या मैत्रिणी सोबत बोलत थांबला होता. त्यावेळी सिद्धाराम विजय कुमार कलशेट्टी यांनी अंगावर ऍसिड फेकले आणि सोसायटीच्या जिन्यावर पळत गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांवर देखील हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपी सिद्धाराम विजय कुमार कलशेट्टी याने स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. या हल्लेखोराला इमारतीच्या डक्ट मधून अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलं आहे. या हल्ल्यात रोहित थोरात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. रोहित थोरात याच्यावर नेमका कोणत्या कारणामुळे हल्ला झाला हे अद्याप पर्यंत समजू शकलं नाहीये.